नमस्कार, मी विशाल निकम। दखनचा राजा ज्योतिबाई या मालिकेमध्ये मी राजा ज्योतिबाची भूमिका साकारतोय। सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। नवीन वर्ष सर्वांना खूप सुखाचं, समाधानाचं आणि समृद्धीचं जावो अशी ज्योतिबाच्या चरणी प्रार्थना। नवीन वर्षाचे संकल्प सर्वजणच करतात, त्या पद्धतीने मीही केला आहे। जसं की माझा पहिला संकल्प आहे की दख्खनचा राजा ज्योतिबाई आमच्या मालिकेतून आम्ही राजा ज्योतिबाची ख्याती सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। तर 2021 असा संकल्प असेल की राजा ज्योतिबाची ख्याती महाराष्ट्राच्या प्रत्येक घरामध्ये पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असेल, माझ्या संपूर्ण टीमचा प्रयत्न असेल आणि त्यासाठी आम्ही खूप मेहनत घेऊ आणि घेत राहू। दुसरा संकल्प जो मी कायम दरवर्षी ठेवतो की माझ्या फिटनेसबद्दल, माझ्या हेल्थबद्दल तो संकल्प असतो। तर हेल्दी लाईफ असणं किती महत्त्वाचं असतं हे आपल्या 2020 समजलंच आहे। सो सर्वांनी चांगला व्यायाम करा, हेल्दी राहा, चांगलं डाएट फॉलो करा आणि हेल्थ असेल तर वेल्थ असं म्हणतात, त्या पद्धतीने तुमच्या तब्येतीची काळजी घ्या आणि हेल्दी राहा। तसाच माझाही गोल असेल की माझं हेल्दी लाईफ मी व्यवस्थित ठेवण्याचा मी प्रयत्न करेन। सेकंड थिंग इज त्यानंतर माझा असा संकल्प आहे की मला मार्शल आर्ट आणि एक डान्स फॉर्म शिकायचा आहे। सो बघूया, जसा वेळ मिळेल त्या पद्धतीने मी तो वेळ काढून ते शिकण्याचा प्रयत्न करेन। बाकी प्रेक्षक माझ्यापणा एवढंच सांगेन की म्हणजे मी आमचा ज्योतिबा सांगतो, राजा ज्योतिबा सांगतो की ज्योतिबा एकच सांगतो की नेहमी खरं वागा। खरं वागा म्हणजे तुमच्या कामाबद्दल प्रामाणिक राहा, सर्वांशी खरं राहा। दुसरी गोष्ट अशी की ज्योतिबा एकच सांगतो की महादेवाची सेवा करा। महादेवाची म्हणजे तुम्ही ज्या देवावरती ज्या देवाला मानतात त्या देवाची देवावरती श्रद्धा ठेवा, देवावरती विश्वास ठेवा। आणि तिसरी गोष्ट म्हणजे कोणाला कधी दुखवू नका। तर अशा पद्धतीने लाईफ खूप सॉर्टेड ठेवा की कोणाला न दुखवता आपल्या कामाशी प्रामाणिक राहून आणि आपल्या ज्योतिबावरती, आपल्या देवावरती श्रद्धा ठेवून अशा पद्धतीने तुम्ही लाईफ जगलात तर 2021 खरंच तुम्हाला खूप खूप भारी जाईल असं मला वाटतं। सो दॅट्स अबाउट इट। अजून एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि ज्योतिबाच्या नावानं चांग भलं।